नमस्कार आणि स्वागत आहे आपलं एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2020 चालू घडामोडी तसेच सामान्य ज्ञानाचे प्रश्नसंच पाहणार आहोत। हा आजचा भाग दुसरा क्रमांकाचा भाग आहे। भाग एक या अगोदर त्या व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील आपण पाहू शकता। तर चला आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। पहा, मागील व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता व्हिडिओच्या शेवटी। नुकतेच भारतीय वंशाचे टिंबटिंब हे अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत, तर त्याचं उत्तर बऱ्याच जणांनी बरोबर दिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन। तर त्याचं अचूक उत्तर होतं श्रीनिवासन। तर भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभम श्रीकांत उर्फ श्रीनिवासन 52व्या वर्षी अमेरिकेचे फेडरल सर्किट न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत। या पदावर कार्यरत असणारे श्रीनिवासन हे दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत। तर आजच्या सिरीजला सुरुवात करूया आणि अशाच प्रकारचं शेवटी देखील या व्हिडिओमध्ये देखील प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे। तर पहिला प्रश्न आहे, शिव छत्रपती जीवनगौरव पुरस्कार 2018-19 नुकताच कोणाला जाहीर झाला? तर त्याचं अचूक उत्तर आहे, शिव छत्रपती जीवनगौरव पुरस्कार 2018-19 हा नुकताच पंढरीनाथ पठारे यांना जाहीर झालेला आहे। तसेच जगदीश नान्नस्कर, अनिल पवार, नितीन खत्री यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार पाहिजे जाहीर झालेला आहे। दुसरा प्रश्न आहे, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2020 आयोजन टिंबटिंब या ठिकाणी करण्यात आले आहे? त्याचं अचूक उत्तर आहे, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2020 आयोजन हे श्रीनगर या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तिसरा प्रश्न आहे, वैश्विक शिक्षण निर्देशांकमध्ये भारताची टिंबटिंब क्रमांकावर चेक? त्याचं अचूक उत्तर आहे, वैश्विक शिक्षण निर्देशांकमध्ये भारताची 35व्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे। इकॉनॉमिकल इंटेलिजन्स युनिटने प्रकाशित केल्यानुसार 53 गुणांसह भारत हा 35व्या स्थानावर आहे। 2018 साली 41 गुणांसह भारत हा 40व्या स्थानावर होता। चौथा आहे, नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूला लॉरेन्स क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? त्याचं अचूक उत्तर आहे, लॉरेन्स क्रीडा पुरस्काराने भारतीय क्रीडाला सन्मानित केलेला तो खेळाडू आहे, सचिन तेंडुलकर यांना त्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। त्याचबरोबर सचिन तेंडुलकर बरोबरच फॉर्म्युला वनचा ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन व फुटबॉलपटू मेसी यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि 20 वर्षानंतर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। पाचवा आहे, जागतिक लॉरेन्स क्रीडा पुरस्कार सुरुवात कधीपासून झालेली आहे? तर जागतिक लॉरेन्स क्रीडा पुरस्काराची सुरुवात ही 1999 पासून झालेली आहे। सहावा प्रश्न, फिल्मफेअर 2020 या चित्रपटाने सर्वात जास्त पुरस्कार पटकावले आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे, फिल्मफेअर 2020 सर्वात जास्त पुरस्कार पटकावणारा पिक्चर आहे तो आहे गली बॉय। सातवं आहे, आशियाई युवा स्पर्धेमध्ये नाशिकच्या मुकुंद आहेर यांना टिंबटिंबमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे, नाशिकच्या मुकुंद आहेर याला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळालेले आहेत। 189 किलो वेटलिफ्टिंगमध्ये हे सुवर्णपदक मिळालेले आहे आणि तो नाशिकमधील दुसरा खेळाडू आहे की ज्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे। या अगोदर निकिता काळेंना सुवर्णपदक मिळालेलं होतं वेटलिफ्टिंगमध्येच 2018 साली। आठवा प्रश्न, भारतीय संघाचा टिंबटिंब याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे, मनप्रीत सिंग हा भारतीय हॉकीचा कॅप्टन आहे, तर त्याला हा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तो पहिला खेळाडू आहे की ज्याला हा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झालेला आहे। नऊ आहे, कवित्री अनुराधा पाटील यांना 2020 टिंबटिंब हा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे, कवित्री अनुराधा पाटील यांना 2020 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे। नवा प्रश्न, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कधीपासून दिला जातो? त्याचं अचूक उत्तर आहे, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा
2010 पासून दिला जातो आणि पहिला पुरस्कार हा विजय राजाध्यक्ष यांना हा पुरस्कार मिळाला होता सर्वात सुरुवातीला. 11वा साहित्य अकादमी पुरस्कार सर्वप्रथम टिंबटिंब यावर्षी दिला गेला. त्याचं अचूक उत्तर आहे साहित्य अकादमी पुरस्कार हा 1955 साली सर्वप्रथम दिला गेला आणि साहित्य अकादमी पुरस्कार हा एकूण 24 भाषांमध्ये दिला जातो. त्याच्यामध्येच राजस्थानी तसेच इंग्रजी भाषेचा देखील समावेश आहे. 12वा नुकतेच भारतीय वंशाचे लिओ बराडकर यांनी टिंबटिंब देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचं अचूक उत्तर आहे आयर्लंड या देशाचे पंतप्रधान भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते 2017 ते या पदावर आले होते आणि ते आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान देखील ठरलेले होते. ते मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहेत. 13वा नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो. त्याचं अचूक उत्तर आहे नागरी सेवा दिन हा 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 14वा पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे. त्याचं अचूक उत्तर आहे पेंच राष्ट्रीय उद्यानास पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आलेलं आहे. 15वा देशातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे. त्याचं अचूक उत्तर आहे देशातील पहिले डिजिटल खेडे आहे अकोदरे. 16वा प्रश्न द टर्ब्युलेंट इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. त्याचं अचूक उत्तर आहे द टर्ब्युलेंट इयर्स या पुस्तकाचे लेखक आहेत प्रणव मुखर्जी. आणि हा शेवटचा प्रश्न आहे तो आपण याचं उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. तो प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचं अचूक उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. याचं उत्तर आपण पुढील व्हिडिओच्या उद्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहणार आहोत. तर आपण लगेच उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायचं आहे. आणि या चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जाहिरातीचे तसेच सामान्य नागरिक प्रश्नसंचयाचे व्हिडिओ आपल्याला दररोज पाहायला मिळत राहतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.